हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी अतुल सिंह जोशी मिल परिसर उपासना केंद्र श्रद्धावान धुळे मी आपणास जे सांगणार आहे आता ते म्हणजे अगदी थरारक अनुभव हो आहे बापूंविषयी मी धुळ्यात दोन हजार एक साली आलो त्याआधी मी औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करत होतो कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहे मी धुळ्यात आल्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने आजूबाजूच्या गावांना माझ्या साईट सुरू होत्या जसं की माझी एक साईड भडगाव येथे सुरू होती जळगाव जिल्ह्यामध्ये मी भडगावला मोटरसायकलवर जात होतो त्यावेळेस काय कार वगैरे नसायच्या किंवा बसेस पण तिथे फ्लेक्झिबिलिटी कमी होती तर तिथे मी साईडवर जात होतो नित्यनियमाने याच्या मोटरसायकलवर मी आणि माझा मित्र आम्ही दोघं तिथे कन्स कन्स्ट्रक्शनच्या साईट होत्या शॉपिंग कॉम्प्लेक्सची साईट होती त्या साईडवर जायचो व्हिजिट करून येत होतो एकदा असाच अनुभव असा आहे की भडगाववरून मी पारोळ्याला आलो मोटरसायकलवर होतो मोटरसायकल मी चालवत होतो पारोळ्यापासून साधारण एक आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती मी मोटरसायकल चालवत असताना त्यावेळेस ते म्हणायचे की तू अरे इंजिनियर माणूस का बांधकाम व्यावसायिक आहे आणि बापू सारख्या माणसावरती तू श्रद्धा ठेवतो हो असं करतो असे आमची चर्चा चालली पॅन्ट शर्ट वाला माणूस आहे तू म्हटलं अरे नाही आमचे बापू असे आहेत असे अडचणी अडचणींमध्ये आपल्याला मदत करतात असते असं आमचं एकमेकाशी बोलणं चालू होतं मी गाडी चालवत होतो ॲक्सिलेटर माझा हात होता ॲक्सिलेटरवर मग तर तो मागून मला अशा मित्र जे होते माझे ते मला मागून सांगत होते की तू असं काही करू नको शिकलेला माणूस येतो त्यांना म्हटलं आमच्या बापूंविषयी तू असं बोलू नको मी फक्त एक्सिलेटरवरून हात काढला हात काढल्यानंतर ॲक्सिलेटर कमी झाल्यामुळे गाडीचा स्पीड आमचा कमी झाला गाडीचा स्पीड साधारण पन्नास साठच्या स्पीडनेच गाडी होती काही खूप नव्हती पण आमच्या मागे पुढे एक ट्रक चाललेला होता मागे एकटा ट्रक चालला होता आम्ही आमच्या लाईनमध्ये बरोबर चालत होतो समोरून एक ट्रक आला आमच्या पुढच्या बाजूला आणि त्या आमच्या ट्रक आणि ट्रकच्या पुढे आणि आमच्या गाडीच्या मधून पुढे नाल्यावरती नाल्यामध्ये कोसळला मी ॲक्सिलेटरवरनं हात जर काढला नसता तर कदाचित आम्हाला दोघांना घेऊन त्या गाडीवर तो ट्रक आला असता मी फक्त फक्त हेच सांगित सांगायसाठी हात वर केला की अरे तू बापूंविषयी असं बोलू नको असं सांगताच क्षणी तो ट्रक येऊन त्या नाल्यात पडला नाल्यात पडताच बरोबर आत त्यामध्ये दहा ते बारा लोक त्यांनी बसवलेले होते एक्स्ट्रा सीट त्यांना लागलं ला, दोन तीन जणांना जास्त दुखापत झालंय जा आमच्या गाडीचा स्पीड कमी झाला असल्यामुळे आम्ही चाळीस तीस चाळीस फूट अंतरावरती थांबून गेलेलो होतो त्यामुळे आमचं बापूंमुळेच आमचं रक्षण झालेलं आहे करता करविता गुरु ऐसा हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित।